कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तर आज दत्तात्रय अग्रो प्रोड्युसर कंपनी परभणी इथून जोडलेले त्यांचे चेअरमॅन भूषणराव आणि डायरेक्टर योगेश भाऊ आणि पंकज भाऊ यांचं स्वागत आहे. भूषण भाऊ रेंजमध्ये आहात का? भूषण भाऊ, पंकज भाऊ, योगेश भाऊ. हा सर बोला. हॅलो. हा नमस्कार. नमस्कार सर. खूप 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 स्वागत आहे तुमचं. थँक्यू सर. हा तर थोडा आपल्या एफपीओ विषयी माहिती द्या. एफपीओचं पूर्ण नाव, किती शेतकरी सदस्य आहे, किती गावमध्ये आपलं एफपीओ आहे, कोणते पीक आपण घेत आहात? सर मी भूषण रेंगे, दत्तप्राय अॅग्रो प्रोड्युसर कंपनी या नावाने माझी एफपीओ स्थापन आहे. आज एक वर्ष एफपीओ स्थापन करून झालेलं आहे. याच्यामध्ये 255 आमचे मेंबर आहेत, शेअर होल्डर. याच्यामध्ये 5 डायरेक्टर आणि 5 शेअर होल्डर, असं 10 लाखाचं शेअर्स कॅपिटल आहे. ओके. याच्यानंतर आम्ही याच्या एफपीओ अंतर्गत आतापर्यंत आम्ही संत्राची मार्केटिंग केली होती आणि सोयाबीन, चना आणि तूरची ट्रेडिंग पण केली होती. कीर्ती गोल्ड, महाराष्ट्र ऑइल यांना आम्ही सोयाबीनची विक्री केली होती कंपनी मार्फत. व्हेरी गुड. त्यानंतर आता अनुभव. अनुभव बरा होता सर. त्याच्यामध्ये चांगलं काम करता आलं आम्हाला. आता मी पोखरा अंतर्गत पण एक वेअर हाऊस घेतलं आहे. व्हेरी गुड. एफपीओच्या नावाने. तर ते इन फ्युचर आता ते सँक्शन होईल, त्यानंतर त्याच्यावरती काम चालू होईल. तुम्ही ऍप्लिकेशन दिलं आहे की तुम्ही ऍप्लिकेशन केलेलं आहे आणि त्यांनी मंजूर केलेलं आहे पोखराने? माझा एक दत्तप्रयाग शेतकरी स्वयं सहायता गट होता एफपीओच्या आधी. तर मी ऍप्लिकेशन करून सँक्शन होऊन आज त्याचं काम पूर्ण झालेलं आहे, वेअर हाऊसच. व्हेरी गुड. 1000 मेट्रिक टनच वेअर हाऊस आहे ते. ओके. आणि आता मी एफपीओ अंतर्गत साहेबांच्या म्हणण्यानुसार गटाचं रूपांतर एफपीओ मध्ये केलं. आणि एफपीओ अंतर्गत एक क्लिनिंग, ग्रेडिंग, स्टोरेज आणि ड्राइंगचा एक असा सिरियल पल्सवरचा प्रोजेक्ट मी तयार केला आहे. त्याची मला मंजुरी अजून भेटली नाही, पण एक डीपीआर तयार करून ठेवला आहे मी सध्या. क्लिनिंग ग्रेडिंग ना? हा क्लिनिंग ग्रेडिंग. ठीक आहे. ते हे तुम्ही सोयाबीन साठी करणार आहे? हा सोयाबीन, चना, तूर, मूग. बरोबर. सिरियल पल्स साठी ऑल फोर. ऑल सिरियल पल्सेस चालणार ते. बरोबर आहे. ठीक आहे. तर तुमच्याकडे आता है ना, हे तो एक वर्षामध्ये तुम्ही जे करून घेतलंय ते खूप चांगलं आहे आणि तुमचा जे पूर्वीचा अनुभव घटाचा होता ते कामाला येत आहे. ओके ना? हो हो. राईट. तर एक क्लिनिंग ग्रेडिंग तर तुम्ही जर करून घेतलं तर याचं बजेट काय राहणार आहे? याचं बजेट सर आता मी जे इस्टिमेट काढले याच्यामध्ये 2000 मेट्रिक टनचं वेअर हाऊस जर केलं तर आपण 70 लाखापर्यंत जात आहे आणि क्लिनिंग ग्रेडिंगच युनिट आपलं 25 लाखापर्यंत जात. ओके. आणि जर शेड जर घेतला आपण, म्हणजे शेतकऱ्यांचं सोयाबीन एकदम स्टार्टिंगला येतं, त्याला थोडं ड्राय करावं लागतं. बरोबर. सन ड्राईंग, मॉइश्चर वर पण भाव असते ना? मॉइश्चर जास्त असत. हा तर मग ते मॉइश्चर कमी करण्यासाठी आपण एक ओपन शेड ठेवलेला आहे त्याच्यामध्येच डीपीआर प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये. ओके. तर ते एक 15 लाखापर्यंत शेड जातोय, 25 लाखापर्यंत क्लिनिंग ग्रेडिंग सेंटर जात आहे आणि 2000 मेट्रिक टनच 70 लाखापर्यंत अप्रॉक्सिमेटली वेअर हाऊस जात आहे. 2000 ते 2 याच्या 70 लाख. 2000 मेट्रिक टनाचं वेअर हाऊस 70 लाखापर्यंत. एक वेअर हाऊस 70 लाख. हा एक वेअर हाऊस. बरोबर. हा नाही, 2000 मेट्रिक टनचं एक वेअर हाऊस 70 लाख.
हाँ एक वेयरहाउस 70 लाख ना, हाँ 2000 मैट्रिक टन का एक वेयरहाउस बजेट 70 लाख रुपये है बराबर, 70 लाख हाँ बराबर ठीक। तो तुम्ही 1000 मैट्रिक टन का सैंक्शन झाला आहे तुम्ही म्हणाला ना अगोदर, हो 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 1000 मैट्रिक टन चा मी पूर्ण झालेला आहे, पूर्ण झालं हो, ते किती मध्ये पडलं तुम्हाला? ते मला 35 लाखांमध्ये पडलं सर। राईट, आणि त्याचा अनुदान किती होता? त्याचा अनुदान 60% सबसिडी होती, 21 लाख रुपये अनुदान होत। राईट, ते मिळालं का? नाही, जस्ट मी आता 5 मार्चला फाईल सबमिट केली आहे काम पूर्ण करून, ओके तर 1-2 महिन्यामध्ये अनुदान भेटेल तसं। तर त्यांनी सांगितलं असं की 1-2 महिन्यामध्ये मिळणार? नाही असं नाही, पण पूर्वी जे काही शेतकऱ्यांनी अवजार बँकेच्या वगैरे फाईल होत्या पोखरा अंतर्गत, तर त्यांचं 2 महिन्यामध्ये अनुदान वगैरे आलेलं आहे समजा 1-2 महिन्यानंतर। राईट, आमचे पोखरामध्ये खूप घनिष्ठ संबंध आहे आणि पोखरामध्ये, हा पोखरामध्ये मी तुम्हाला म्हणून डिटेलमध्ये विचारलं की जे तुम्ही करत आहात त्याचा तुम्हाला पूर्ण फायदा मिळत आहे की नाही, नंतर आपण बिझनेसमध्ये कसा फायदा घ्यायचा त्याच्यावर बोलूया, है ना। त्यांचं अनुदान नॉर्मल सिच्युएशन मध्ये 45 दिवस आणि थोडं लॉकडाऊन आणि अशी बिकट परिस्थिती असली तर 90 दिवस या पिरियड मध्ये मिळतो। तुमचे डॉक्युमेंट सर्व इन ऑर्डर प्रॉपर असतील आणि ते त्यांनी अप्रूव्ह केले त्याच्या नंतर, है ना, तर तुम्ही रिकव्हरीचा पिरियड जे तुम्हाला पैसे यायच्या पिरियड आहे ना ते तुम्ही याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, है ना। आणि तिथे काय अडचण आली तुम्हाला तर तुम्ही नक्की सांगा, तर आपला आपण तिकडे हाय लेवल वर पण बोलू शकतो त्यांच्याशी। ठीक आहे, थँक्यू सर, थँक्यू। राईट, म्हणून तुम्हाला विचारलं। आणि हे क्लिनिंग ग्रेडिंग सॉर्टिंग जे सेंटर आहे ते खूप चांगले आहे, पण याच्या मध्ये आमचं इन्व्हिटेशन तुम्हाला असं आहे कारण की तुम्ही 1 वर्ष झाले FPO बनवलं आहे, शेतकरी आहात, शेतीचा अनुभव चांगला आहे, पण बिझनेस आपल्यासाठी नवीन आहे, है ना। आपण जे खर्च करतो त्याचे 40% तर आपण देतो, 100% आपण देतो, तर 2-3 महिन्यानंतर आपल्याला ते 60% अनुदान रुपी परत मिळत आहे। पण याच्यासाठी तुमची मुख्य अडचण येणार आहे वर्किंग कॅपिटल, वर्किंग कॅपिटल भांडवल, बिझनेस कॅपिटल आपण ज्याला म्हणतो वर्किंग कॅपिटल, के बिझनेस व्यापार करण्यासाठी तर सर्व प्लॅनिंग एका संगती खर्चामध्ये नका करू, थोडा करून घ्या, त्याचा बिझनेस जनरेट करा, थोडा रिझर्व्स बनवा, थोडी थोडे सेव्हिंग करा आणि नंतर दुसरा इन्व्हेस्टमेंट करा। अच्छा, हा कारण की वेळ कसा आहे ना, आता आपण कार्यक्रमाची सुरुवात कशी केली, हा कार्ड अजून संपलेला नाही आहे बरोबर ना, आमचे आता 14 प्रोजेक्ट आम्हाला करायचे होते या वर्षी शेतीचे, पण आता हे मार्च नंतर आम्ही ते 5 कमी केले 9 ठरवले, पण आता मे महिना येता येता आम्ही ते अजून 2 सोडून आम्ही 7च करणार आहोत। अच्छा बरोबर, कंडिशन पोहोचू शकणार नाही ना, तर कमिटमेंट कशाला करायचं, एकदा आम्ही कोणाला कमिट केलं तर टीम बनवली पाहिजे, टीम बनवली पाहिजे तर ते खर्च येतो, ते राहणार कुठे, जाणार कुठे, जाणार केव्हा, आणि आता कोणी जाऊ शकत नाही बरोबर, तर आपण पण अडचण मध्ये नाही यायचं आणि आपली टीम पण नाही आली पाहिजे ना, आपलं कस्टमर पण आलं पाहिजे बरोबर। तर याच्यासाठी माझं तुम्हाला सूचन आहे की तुम्ही हे जे वेअरहाऊस आहे ते 1000 मेट्रिक टनचं त्याचा अनुदान येऊ द्या, त्याचा उपयोग करण्याची सुरुवात करा। त्याचा उपयोग सर मी चालू केलाय आता, हा पूर्णपणे युटिल म्हणजे 12 महिन्यामध्ये 1 महिनाही ते वेअरहाऊस खाली नाही राहिला पाहिजे। जवळपासच्या FPO मध्ये पण तुमच्या जे जवळपासचे FPO त्यांच्या मध्ये पण ही माहिती पाहा की आमच्याकडे वेअरहाऊस आहे, हे आपलाच वेअरहाऊस आहे, जे आमचं आहे ते तसंच ते तुमचं आहे, तर तुम्हाला केव्हा माल ठेवायचा असेल तर इमिडिएटली वेअरहाऊसचा खर्च करण्याची गरज नाही, आमचा वेअरहाऊस भाड्याने देण्याची आमची तयारी आहे। तुमचं खाली असेल तर द्यायचं, खाली नसेल तर नाही द्यायचं, म्हणून तुमची आवक 12 महिने राहणार आहे आणि त्याला ऑक्युपाय केल्यानंतर तुम्ही 2000
मॅट्रिक तुमचा तर वेअरहाऊस जरी केला ना केव्हाही, तरी तुम्हाला ती अडचण येणार नाही की वेअरहाऊस मध्ये जर माल नाही तर वेअरहाऊसचा खर्च कसा काढायचा. बरोबर आहे ना. तर याचा थोडा अनुभव तुम्ही घ्या की भाड्याने कसे देतात, ते कॉन्ट्रॅक्ट कसे करतात, किती ऍडव्हान्स मिळते, किती भाडा मिळते आणि त्याला ते आपल्याला पुरते का. असे पण एफ पी ओ ज्याने पाच पाच वेअरहाऊस करून घेते आणि स्वतःसाठी एकही वापरत नाही. बरोबर, चांगली आवक आहे. हो हो. तर हे एक बिझनेस मॉडेल होऊ शकते ना तुमच्यासाठी. हो बरोबर. तुमचे 255 मेंबर आहे, यांचा माल जितका तुम्ही गोळा करणार, तुम्ही बिझनेस करणार, संत्रा असो, सोयाबीन असो, कापूस असो, तूर असो, चना असो, तर वेअरहाऊस तर रोज युज करायचं असं काही नियम नाही ना. तुम्हाला डायरेक्ट बिझनेस झाला तर कशाला उपयोग करायचा वेअरहाऊस. तर ते रिकामा नाही राहिला पाहिजे, एक ते आहे. दुसरं आहे की तुम्ही जे सॉर्टिंग ग्रेडिंग करत आहात तर ते तुम्ही एकदा भाड्या घालून बघा दुसऱ्याकडे. अच्छा. आपल्या जवळपासच्या एफपीओ मध्ये बघा कोणाकडे हे सॉर्टिंग मशीन आहे का, त्याचा अनुभव घ्या. आपण नवीन गाडी घेऊन डायरेक्ट गाडी ड्राईव्ह करतो का? नाही नाही. मोटरसायकल पण नाही करत? नाही करत. हो है ना. पहिले दुसऱ्याच्या गाडीवर, सेकंड हँड गाडीवर ट्राय करतो ना. आणि कॉन्फिडन्स आला तर आपली नवीन गाडी घेतो आणि नवीन गाडी आपण चालवतो. हो हो. ते अनुभव घ्या की ऍक्च्युअल खर्च किती येत आहे, किती वेळ लागत आहे, किती माल प्रोसेस करण्यासाठी आणि त्याचं व्हॅल्यू ऍडिशन किती होत आहे तुम्हाला. ते खर्च आणि व्हॅल्यू ऍडिशन दोघे, दोघांमध्ये मार्जिन किती बसत आहे. आमची टीम तुम्हाला मदत करू शकते याच्यामध्ये. तुम्ही कॉटन गुरु माय पीओ फेडरेशनचे जर तुम्ही सदस्य बनले, 1000 रुपयाचा एक शेअर आहे, आम्ही एक शेअरच देतो सर्वांना, त्याच्यावर देत नाही. तुम्ही घेतले ना ते हे सर्व टप्प्याच्या हिशोबाने आपण याच्यावर काम करू शकतो. है ना. आम्ही तसे तुम्हाला प्रयोग दाखवू आणि बिझनेस मॉडेल दाखवू ज्याच्यामध्ये खर्च नाही तुम्हाला इमिडिएट किंवा कमी आहे, पण आवकचे साधन आहे. पटते का तुम्हाला? हो पटते सर. है ना. 70 लाख आणि 25 लाखचा खर्च केला म्हणजे 1 कोटी रुपये होते. हो हो. 1 कोटीचा 1 महिन्याचं जर 1.5% व्याज जर आपण मोजला तर 1.5 लाख रुपये होते. हो बरोबर. तुम्ही महिन्यामध्ये 1.5 लाख रुपये कमवला तर ते तर तुमचा व्याजच पैसा आहे. व्याजच बरोबर. दुसरा 1.5 लाख रुपये कमवला ते तर तुमचा लाईट, पाणी, सिक्युरिटी याचा खर्चाचा पैसा आहे. तर 3 लाख पर्यंत तुम्हाला 1 रुपया मिळणार नाही. तर हे किती मिळते ऍक्च्युली? 10 लाख मिळू शकते का कि 6 लाख मिळणार आहे? हे याच्या कॅल्क्युलेशन केल्यानंतर इन्व्हेस्टमेंट करा. बरोबर. हा ना. आणि आमची टीम तुमच्या हे सर्व प्लॅनिंग मध्ये, तुमची बॅलन्स शीट मध्ये किती जागा आहे, तुम्हाला भांडवल मिळण्याची किती शक्यता आहे, काय असेल बॅलन्स शीट मध्ये भांडवल मिळू शकते, किती मिळू शकते, कोण देणार आहे, है ना, कोणत्या दरावर देणार आहे, याचं सर्व वर्किंग आपण करू. अच्छा ठीक आहे. नंतर आपण बाहेर प्रोजेक्ट मध्ये एंट्री घ्यायची. पहिले तेच प्रोजेक्ट करायचे जे आपल्याला आवकचं साधन होणार आहे, त्यानंतर अजून कॅपॅसिटी वाढवण्याचे प्रोजेक्ट घ्यायचे. आवक उभी करा. है ना. तर हे बघा, एक शीट आहे तुमच्या समोर. उत्पादन कंपन्या जे आहे ना भारतामध्ये किती आहे, 8 ते 10 हजार एफपीओ आहे. त्याच्यामधून 100 पेक्षा कमी एफपीओ मागच्या 3 वर्षाने सतत नफा घेणारे एफपीओ आहे, म्हणजे तितकेच आहे. त्याच्या वर जे आहे ते 1 वर्ष कमवत आहे, 1 वर्ष त्यांचे पैसे जात आहे, म्हणजे जिथे होते तिथेच आहे किंवा मायनस मध्ये आहे. म्हणून त्यांना भांडवल मिळत नाही. कोणी पण पैसा, तुम्ही कोणाला पैसा देणार तर ते त्याची पैसे उभे करण्याची किती ताकद आहे ते तर पहिले बघणार ना. है ना. तर तुम्हाला कोणी देणार ते पण ते बघणार आहे. है ना. तर हे बरोबर ऑटन गुरु एफपीओ सहायता केंद्र म्हणून
जे मी सुरू केलं होतं याच्या नंतर याचं कन्वर्शन झालं कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन मध्ये, जे एक फार्मा प्रोड्युसर कंपनीज आहे आपल्यासारखी, पण याचे जे सदस्य आहे ते एफपीओ आहे तुमच्यासारखे, है ना. आणि असा प्रगतीशील एफपीओ ला घेऊनच आम्ही पुढे चालत आहोत, है ना. तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटत आहे मला, कारण की तुम्ही पुढचा विचार करत आहे उद्याचा, तुम्ही रडत नाही, है ना, की कोरोना काळ आहे, काय होत नाही, काय शक्य नाही, आम्ही तर काय करू नाही शकलो, याचे हे 10 रिझन आहे. तर काय एक पण गोष्ट मी करून घेतली आणि ते सांगितली ना, तर ते तुम्हाला आवडते, कारण की त्याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. नेक्स्ट स्लाइड. तर हे आपले जे एफपीओ सदस्य आहे त्यांच्यासाठी आमची ही सर्व्हिस आहे असं आहे की एफपीओ साठी शाश्वत व्यवसाय योजना, आता जे मी तुमच्याशी बोलत आहो बोलत आहे ते एक बिझनेस प्लॅन म्हणून बोलत आहे. कशी योजना बनवायची, एक वर्षामध्ये तुम्हाला काय करायचं, 3 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये काय करायचं, त्यानंतर एक एक महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं, त्याच्यासाठी काय पहिले करायचं, काय नंतर होऊ शकते, है ना. हे बिझनेस मॉडेल तुम्हाला शक्य नाही ना, तुम्ही तर शेतकरी आहात, शेतीमध्ये तुमचा माइंड फुल चालत आहे, है ना. पण बिझनेसमध्ये बाहेर काय चालू आहे, पुढे काय खर्च येणार आहे, वेळ कसं चाललं आहे, एक्सपोर्ट होणार की नाही, बाजार चालणार की नाही, याच्यावर आमचं लक्ष आहे, बरोबर, है ना. ते हे कॉम्बिनेशन आपण बनवून घ्यायचं. दुसरं शासकीय तसेच खासगी खरेदीदारांशी विपणन संबंध, बिझनेसमध्ये संबंध खूप महत्वाचे आहे. कशी ओळख करून घ्यायची, कसं त्यांना अप्रोच करायचं, कॉन्ट्रॅक्ट कसं करायचं, कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय काय लक्षात ठेवायचं, की आपण जास्त कमिट करतो, कमी कमिट करतो, भाव बरोबर आहे की नाही, हे सर्व करण्यामध्ये आम्ही तुमची मदत करतो. खरेदीदार शोधून पण देतो आणि कॉन्ट्रॅक्ट कसा करायचा आणि किती करायचा याच्यासाठी पण तुम्हाला मदत करतो. अद्ययावत बाजार केव्हा विकायचं, किती विकायचं, आता संत्र्याचं तुम्ही काम केलं, सोयाबीनचं केलं, जेव्हा तुम्ही विकलं तेव्हा 4,300 भाव समजा होते, तुम्हाला कोण सांगणार आहे की ते 6,000 होणार आहे, बरोबर. जर आम्ही तुम्हाला सांगली तर 6,000 होणार आहे, तर तुम्हाला जर 5,000 पण मिळाले तर तुमचा फायदा होणार की नाही, बस तेच काम आहे. कारण की आमचं लक्ष तिथेच असतो की मार्केट पुढे काय होत आहे, 3 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर काय दिसत आहे, हे अनालिसिस सतत आमच्या ऑफिसमध्ये चालू असते. नंतर सर्वोत्कृष्ट सरकारी योजना कोणती आहे, आपल्या कामाची कोणती आहे, बघा सरकारकडे 72 योजना आहे, आपल्याला काय करायचं आहे, सर्व 72 मध्ये तर आपण जाणार नाही, आपल्या कामाची एक पण चांगली मिळाली ना तुमचे 5 वर्ष चेंज होऊन जातील नेक्स्ट, है ना. तर ती कोणती योजना आहे आणि त्याच्यामध्ये किती हदेपर्यंत आपल्याला जायचं आहे, जसं आपण आता बोलत होतो, है ना, पोखराशी, पोकरा योजनेमध्ये, है ना, टप्प्याबद्ध जर काम केलं, तुमचं रिपेमेंट परफेक्ट असलं, तुम्हाला वेळेवर पैसे मिळाले, तुमचं कॉन्फिडन्स वाढणार, तर पोकऱ्यावाले तुमचं मागे कशाला नाही लागणार. यांचं काम शिस्तबद्ध आहे, नियोजनबद्ध आहे, यांना माहिती आहे कसं प्रोजेक्ट सुरू करायचे, पैसे कसे उभे करायचे, नंतर ते दुसरा प्रोजेक्ट घेत आहे. ऍप्लिकेशन तर त्यांच्याकडे रोज येत आहे, सर्वांचं ऍप्लिकेशन थोडी ऍक्सेप्ट होत आहे, है ना. तर काय एक्सेप्ट होणार आहे तिकडे, त्याची पण आम्ही तुम्हाला एक माहिती देऊ, है ना. जास्तीत जास्त सूट तुम्हाला मिळून द्यायची खतांमध्ये, बियाणामध्ये, कृषी उपकरणामध्ये, तर तुमचे शेतकरी जोडून राहणार आहे तुमच्याशी, त्यांना फायदा होणार. तर तुम्ही मोठ्या प्रकल्पामध्ये तुम्ही सांगणार की 1,000 टन घ्यायचं आहे, शेतकऱ्यांना तुमच्याशी संबंधच नाही, तुम्ही काय विशेष त्यांच्यासाठी केलं नाही, फक्त माल पाहिजे तेव्हा जातात त्यांच्याकडे, ते पण म्हणणार साहेब ठीक आहे, जमेल तर देतो, नाही तर 2 दिवसानंतर सांगतो, तुमचा खरेदीदार उभा राहणार आहे का 8 दिवस, बरोबर नाही राहणार, पण तुमचे संबंध कसे वाढणार आणि त्यांचं उत्पन्न कसं वाढणार. तुम्ही जर खत बियाणे उत्तम आणून दिली, त्यांना उत्पन्न वाढला, तुम्हालाच फायदा होणार आहे एफपीओला, त्यांना जास्त माल विकायचा असेल तर ते, आणि तुमच्याकडे खरेदीदार आहे. आता 2-5 क्विंटलचा उत्पन्न मध्ये काय ठेवायचं आणि काय विकायचं, हे करून दिलं तर तुम्हाला फायदा नंतर होणार, त्यांना फायदा अगोदर होणार, शेतकरी विसरत नाही. हा, शेतकऱ्यांना उत्पादन आणि गुणवत्ता वाढवून देणं कंटिन्यूअस तुमच्या
प्लान चालू असला पाहिजे, याच्यावर काम चालू असलं पाहिजे. तर जेव्हा तुम्हाला माल पाहिजे, वेचणी झाली की शेतकरी तुमच्या मागे लागतील, कारण की त्याच्या अगोदर तुम्ही त्यांच्या मागे होता. अनुपालन, कारभार, हे सर्व एफपीओ साठी कंपल्सरी आहे. तुम्हाला केव्हा रिटर्न भरायचे आहे, मीटिंग केव्हा घ्यायची आहे, याची माहिती कंटिन्यूस आमच्याकडून तुम्हाला मिळत राहणार आहे. तुम्हाला पेनल्टी नाही लागली पाहिजे कुठे, कारण की खूप हेवी पेनल्टी आहे. 25,000 पर्यंत पेनल्टी आहे. एक एजीएम नाही घेतली तुम्ही तर त्याची पण पेनल्टी आहे. बरोबर आहे ना. तर याच्या मार्गदर्शन आमच्या शेअर धारकांना कंटिन्यूस मिळत आहे. शेतकरी निष्ठा, तुम्हाला 255 मेंबर आहे, 1,000 करायचे आहे, कसे करायचं तुम्ही, है ना, तुम्ही कोणता असा बिझनेस करायचा की जास्त लोक जोडतील तुमच्याशी, हे सर्व मार्गदर्शन त्याच्या मध्ये होत आहे. आणि जर तुमचे शेतकरी मेंबर बनवू इच्छितात, तर मी तुमच्यासाठी एफपीओ साठी एक शेअर सांगितलं, जर शेतकऱ्यांना मेंबर बनवायचं आहे तर त्यांच्यासाठी पण खूप फायदाकारक असं आहे. आणि मुख्य म्हणजे कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनचा मोबाईल ऍप्लिकेशन आहे त्यांच्यासाठी. हा, तर हे मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी निशुल्क आहे. आता पण तुम्ही गुगल स्टोअर वर जाऊन कॉटन गुरु माय एफपीओ फेडरेशन हे मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करू शकता. त्याच्यामध्ये 15 सर्व्हिसेस आहे शेतकऱ्यांसाठी, तुमच्यासाठी. हवामानाचा आढावा, बाजारचा थोडा अहवालाचा आहे, आणि रोग विषयी माहिती, हे सर्व आहे. आणि जर शेतकरी मेंबर बनले तर 1,000 रुपयांमध्ये 12 वर्षाची मेंबरशिप आहे. अच्छा. 1 ते 5 एकर धारक शेतकऱ्यांसाठी, 6 ते 20 एकर जे थोडे मोठे शेतकरी आहे त्यांच्यासाठी 2,000 रुपये, आणि 20 एकरचा वर जे मोठे शेतकरी आहे त्यांच्यासाठी 5,000 रुपये. कारण की ते लोक जास्त पीक घेतात, तर त्यांना माहिती पण जास्त पाहिजे. कोणी 50 एकरवर एक पीक घेत नाही. बरोबर. तर हे त्यांच्यासाठी 5,000. पण मुख्य आपले शेतकरी विदर्भमध्ये, मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये 1 ते 5 किंवा 5 ते 20 एकर मध्ये येऊन जात आहे. त्यांच्यासाठी 12 महिन्याचे 1,000 म्हणजे रोजचे 3 रुपये पण नाही झाले. हो बरोबर. अशी सुविधा जर शेतकऱ्यांना मिळाली तर जे पण बिझनेस मध्ये ते जोडतील ना, ते एफपीओ च्या मार्फत जोडतील. तुम्ही 255 शेतकऱ्यांचा एक सिंगल डाऊनलोड आमच्या मोबाईल ऍप वर तुम्ही करू शकत आहात ना, तर ते आमचे प्रायमरी मेंबर बनून जातील. त्यानंतर त्यांना जर प्रीमियम मेंबरशिप पाहिजे तर 1,000 रुपये भरून ते प्रीमियम मेंबरशिप घेऊ शकतील. त्यांना हे 15 सर्व्हिसेस मिळणार आहे जे आता तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. खरेदीदाराला शेतकऱ्याला काय पाहिजे, बेसिक खरेदीदारावर खरेदीदार पाहिजे, रोक पेमेंट पाहिजे, है ना, हवामानाचा अहवाल पाहिजे तर त्यांचे पेस्टिसाइड आणि फर्टिलायझर वेस्ट नाही जाणार, रोगांविषयी माहिती पाहिजे, बाजारचा अहवाल पाहिजे, आणि सूट पाहिजे की बियाणे खतांमध्ये तुमच्याकडे काय सूट आहे. ते घरी घरी कशाला विचारत आहे, त्यांना मोबाईल ऍप वरच मिळणार आहे की या एफपीओचे मेंबर यांना आता 5% सूट या खतांवर, बियाणांवर मिळणार आहे, 10% सूट मिळणार आहे, असं त्यांना घरी बसूनच कळून जाणार आहे की सूट मिळणार आहे म्हणून, है ना. आणि सूट मिळणार ते कसं, कोणत्या ओळखपत्रावर मिळणार, तर त्या सर्व शेतकऱ्यांना जे जे मेंबर बनणार आहे, प्रीमियर मेंबर बनणार आहे, त्यांना एक डिजिटल कार्ड आपण देऊ असं. अच्छा. हा डिजिटल फोटो आयडेंटिटी कार्ड आहे, भारतामध्ये कोणी असं देत नाहीये. अच्छा. याच्यामध्ये एक साईडला एफपीओचं नाव असणार, एक साईडला ते शेतकऱ्याचा फोटो असणार जे तुम्हाला दिसत आहे, एक साईडला QR कोड आहे. हे कोड कोणीही मोबाईलने जर अनलॉक केलं ना, तर त्याला कळून जाणार आहे कोण शेतकरी आहे, कोणत्या एफपीओचा मेंबर आहे आणि कुठून आलेला आहे. तेव्हा ते डिस्काउंट घ्यायला जाणार, आपण त्याला सांगणार या डिस्ट्रीब्युटर कडे तुम्हाला या बियाण्याची 5% डिस्काउंट मिळणार आहे. अच्छा. तर तुमच्या थ्रू आलेले आहे आणि त्या डिस्ट्रीब्युटरला कळणार कोणत्या एफपीओचे मेंबर आहे आणि कोण शेतकरी आहे. एफपीओ ते शेतकरी डिस्काउंट घेऊन जाणार, कमिशन जे मिळणार आहे ते आमच्या प्रयत्न राहणार की तुमच्या एफपीओला मिळावं त्या डिस्काउंट मध्ये. बरोबर. है ना. डिस्काउंट आपण नेगोशिएट करून देणार, पण त्याच्यामध्ये सीड कंपनीकडून, खतांची कंपनीकडून आम्ही कमिशन पण प्रयत्न करणार. ते कमिशन एफपीओला मिळावं तुमच्या एफपीओ. म्हणजे शेतकऱ्याला फायदा झाला, त्याला उत्कृष्ट बियाणे आणि खत मिळाले, कारण की ते डायरेक्ट कंपनीचा माल येत आहे, कंपनीचा माल भेडसेडयुक्त नाही, आणि डिस्काउंट मध्ये मिळाले. बरोबर. आणि तुम्हाला तुमचं कमिशन मिळालं. आणि जितके शेतकरी मेंबर बनतील इथे प्रीमियर मेंबर,
त्याच्यामध्ये एफपीओ आमच्या 20% पार्टनर आहे. तुमचे जर 100 शेतकरी मेंबर झाले या महिन्यामध्ये, तर या महिन्याच्या अंत मध्ये तुमच्या अकाउंट मध्ये 20,000 रुपये जमा होऊन जाणार. म्हणजे एफपीओ लाईक बिझनेस मॉडेल ते पण झालं. शेतकऱ्यांना तर सर्व्हिस मिळणार आहे, त्यांना तर 12 महिने तर फायदा होणार आहे. है ना, ते तुम्हाला 12 महिन्यांनंतर तुमची आठवण काढतील की भाऊ भूषण भाऊ तुम्ही जे करून दिले ना ते आम्हाला मदतगार झालं. कारण की आम्हाला ही माहिती कंटिन्यू शेतामध्ये बसून शेत न सोडून पण आम्हाला मिळत होत. महत्वाची माहिती आहे. बरोबर है ना. आणि त्याचं मोबाईल ऍप्लिकेशन वर त्यांना रेडीमेड मिळणार आहे. आणि या कार्ड वर त्यांना डिस्काउंट मिळणार आहे. त्यांचा ओळखपत्र है ना, डिजिटल ओळखपत्र बनवून जाणार आहे. ही सर्व सर्व्हिसेस आहे कॉटन गुरु माय एफपीओ फेडरेशनची. कॉटन गुरु एक 118 वर्ष जुनी संस्था आहे आणि आमची 5वी पिढी आता कार्यरत आहे. 400 वर्षाने आम्ही शेती करत आहोत. आणि नफ्याची शेती कशी करायची, हा हे मागच्या 100 वर्षापासून आमच्या फॅमिलीने केव्हा ही शेतीमध्ये नुकसान केलेला नाही. त्याचं कारण एकच आहे की शेती नियोजन मध्ये आहे. शेतीमध्ये कुठे कुठे रिस्क आहे हे समजून आम्ही शेती करतो आणि कोणती पिकं केव्हा घ्यायची याची माहिती घेऊन आम्ही शेती करतो. दुसरे करत आहे म्हणून ही शेती करायची असं विचारून शेती करत. ते वर्तमानपत्र जे आता आलं होतं ज्यामध्ये कॉटन गुरुचा आर्टिकल होता, ते तुमच्याकडे आहे का राजेंद्र भाऊ? हे आर्टिकल बघा. आता याचा एक मराठी मध्ये अहवाल अॅग्रो वन मध्ये पण आला आहे. हे हिंदी मध्ये आहे. वाचता येते का हेडलाईन? हेडलाईन वाचता येते. हेडलाईन ओ वाचा. क्या इस वर्ष कपास की बुआई कम होगी, किसानों की उलझन भरी मानसिकता. तुम्हाला आयडेंटिफाय होत आहे की अशीच परिस्थिती आहे शेतकऱ्यांची? हो बरोबर आहे. है ना, याच्या मध्ये त्याचे कारण लिहिले आहे. याच्या मध्ये वर्ल्ड मार्केट लिहिले आहे. पहिला पॅरेग्राफ जे आहे ना, ते आंतरराष्ट्रीय बाजार कुठे चालली आहे, त्याच्या नंतर भारतीय बाजार कुठे चालली आहे, त्याच्यानंतर आपल्या शेतकऱ्याची मानसिकता काय आहे. सध्या 1,00,000 शेतकरी कॉटन गुरु परिवार मध्ये आहे. 100%चा वर एफपीओ आमच्या परिवार मध्ये आहे. म्हणून ही माहिती आम्हाला ठेवावी नाही लागते, द्यावी लागते. आम्ही आमच्याकडे काहीच ठेवत नाही. मी तुम्हाला काय सांगणार नाही तर तुम्ही कशाला मला काय नवीन इन्फॉर्मेशन देणार? ओके ना. म्हणून कंटिन्यू दर आठवड्यामध्ये हे प्रिंट येते, हे मीडिया. आणि हे सर्व आमचे जे मेंबर ग्रुप आहे त्याच्यामध्ये सर्क्युलेट होते की बाजाराचा अहवाल काय आहे, सोयाबीन मध्ये काय होत आहे, मका मध्ये काय होत आहे, कापसामध्ये काय होत आहे. आणि याचे व्हिडिओज पण येत आहे. बरोबर. आणि कॉटन गुरु युट्यूब चॅनल वर ते उपलब्ध आहे. पण हे जे आर्टिकल आहे हे जर तुम्हाला दर आठवड्यामध्ये वाचनासाठी घरी बसून मिळाले तर तुम्हाला फायदा होणार की नाही? हो बरोबर. है ना, की बाजार कुठे चालली आहे. है ना, आता या वर्षी जास्तीत जास्त लोक सोयाबीनची लागवड करणार आहे. हो हो. विदर्भ मध्ये थोडाफार, मराठवाड्यामध्ये पण इथे मकाची लागवड पण थोडी वाढू शकते, तिकडे हळदची लागवड वाढू शकते. काय की चांगले भाव मिळाले आहे. हो हो, हळद आणि सोयाबीनला चांगले भाव आहे. हो की नाही? पण तुम्हाला 2017 मध्ये तूर हिस्ट्री आठवते का? हो, 17 मध्ये तूरला 10,000 काहीतरी भाव होता. काय ना, 200 रुपये किलोचा भाव रिटेल मार्केट मध्ये झाला होता. तर 30% तूरची लागवड वाढली आणि त्यानंतर भाव झाले 30 ते 60 रुपये. बरोबर. तर ही मानसिकता आहे शेतकऱ्यांची की यांना असं वाटत आहे की कापसामध्ये भाव मिळत नाही म्हणून आपण दुसरे पीक घ्यायचे, तूर करायचं, सोयाबीन करायचं. आणि पण जेव्हा दुसरे जे करत नाही ना, जिसकी डगर है ना दूसरो से अलग हो पर मंजिल क्लियर हो ना, उनको जल्दी अपना अपनी मंजिल का रास्ता मिल जाता है. कि आपण बघायचं की ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये कोणत्या कमोडिटीचे भाव उंच आहे आणि आपल्याला फायद्याचे आहे. मी नाही सांगत तुम्ही काय टाका,
मला हे पाहिजे का तुम्हाला नफा मिळायला पाहिजे, सिंपल प्रिन्सिपल आहे. आणि याच्यासाठी जे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर मध्ये ज्याचे भाव उंच राहणार आहे तेच पीक टाकायचं के नाही, की आज ज्याचे भाव उंच आहे ते टाकायचं. आज आपल्यासाठी भ्रम आहे, कारण की आज तर आपण पिकून विकणार नाही. बरोबर. आपण ते लागवड करणार जून मध्ये, सोयाबीनच्या पीक येणार ऑगस्ट सप्टेंबर मध्ये, कापसाचा पीक येणार ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये. आजचे भाव आपल्या काय कामाचे आहे? आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचे भाव कामाचे आहे. बरोबर. पण नॉर्मल शेतकरी हे विचारत नाही. पण तुम्ही एक एफपीओ चे चेअरमॅन आहात, तुम्ही एक लीडर आहात, म्हणून तुम्हाला मी हे दाखवत आहे की तुम्ही लीडर सारखा, तुम्ही आता काम करत आहात ऑलरेडी, तर लीडर सारखाच अजून पुढचा विचार केला की आपण काय टाकायचं. जे मला नोव्हेंबर ऑक्टोबर मध्ये जास्त भाव देणार आहे तेच पीक टाकायचं, माझा कोणाशी दुसरं काय संबंध नाही. शेती मी दोन पैसे कमवण्यासाठी करत आहे. बरोबर. तर असं जर आपण प्रोफेशनल ऍटिट्यूड ठेवला आणि प्रोफेशनल कंपन्यांची आपण मार्केटिंग लिंकेजेस करून घेतली, आमच्याकडे मॅक्सिमम कमोडिटीजचे चांगले बायर आहे ना, आणि आम्ही एक्सचेंज मध्ये पण तुम्हाला काम करण्यामध्ये मदत करतो. जर तुम्हाला पर्याय पाहिजे ना, एक सर कीर्ती गोल्डने नाही घेतलं तर सोयाबीनचं काय करणार, तर तुम्ही महाराष्ट्र ऑइल कडे जाणार, त्यांनी नाही घेतलं तर काय करणार. हो, हे तर मी विचारच केला नाही. आता नवीन बाय शोधावं लागणार. शेतकरी रोज फोन करत आहे, विकायचं विकायचं भाऊ काहीतरी करा. अरे शोधत आहे ना मी, आमचे जे दोन खरेदीदार होते ते आता घेणार नाही, त्यांनी म्हणाले त्यांचं पोट भरलेलं आहे किंवा मार्केट नाहीये. आम्ही करतो, काहीतरी करतो तुमच्यासाठी. तर हे पर्याय आपल्याकडे ऍडव्हान्स मध्ये विचारून ठेवला पाहिजे की एक्सचेंज मध्ये चांगले भाव आहे, आपण एक्सचेंज मध्ये डिपॉझिट करा. खरेदीदारकडे चांगले भाव आहे, खरेदीदारकडे करा. आता ठेवण्यासारखं आहे, पुढे बाजार वाढत आहे, वाढणार आहे, वेअर हाऊसचा उपयोग करा. पण हे सांगा ना, हे कॉन्फिडन्सने आणि ऑथॉरिटीने कोणी सांगितलं पाहिजे ना. इथे कॉटन गुरु सारोल येत आहे की तुमच्यासारखा पुढारी शेतकरी लीडरशी आपण जेव्हा संवाद करू तेव्हा तुम्हाला लवकर कळणार आहे. हो. आणि त्या आपल्या बिझनेस प्लॅन मध्ये हे सर्व असणार आहे की केव्हा कोणता डिसिजन कोणत्या बेस वर घ्यायचा. तर तुमच्या शेतकऱ्यांना फायदा होणारच आहे, आणि तुम्ही डिव्हिडंड दिले तर सर्वांना आवडणार आहे. तुम्ही पैसे कमवून जर वाटप केले त्याची तर बरोबर आहे ना. तर आता पंकज भाऊ आणि हे पण जोडले आहे तुमचे है ना, योगेश भाऊ आहे का? त्यांना काय बोलायचं आहे का? पंकज भाऊ तरी आहे. हा सर, काय नाही, व्यवस्थित माहिती चालू आहे सर आपली. थँक्यू. माहिती आहे, भाषण नाही आहे, कारण की इतका वेळ पण नाही आणि ते आमचं इंटेन्शन पण आहे ना, तुम्हाला फक्त चांगलं चांगलं दाखवून आणि तुमच्या हालवर सोडून द्यायचं तुम्हाला. नाही सर, आम्हाला नक्कीच अजून काही काही असेल ते आपण सोबत असणारच आहेत. तर आम्हाला वेगवेगळी काही अजून माहिती नाही आहे आम्हाला एवढी. तुम्ही आम्हाला फक्त व्यवस्थित डायरेक्शन द्या, आम्ही त्या ह्याने चालतो. आणि आमच्या इकडच्या संवाद झाला भूषण भाऊशी. हा सर, पटत आहे ना? हो सर, नक्की. व्हेरी गुड. तर तेच तुमच्याशी आज संवाद करण्याचा मुख्य उद्देश तेच आहे. तुम्ही जे चांगलं करत आहात ते अजून वेगाने तुम्ही करावं. जिथे तुम्ही अडचण येत आहे, जिथे तुम्हाला ब्लॉक्स येत आहे, ते कसे दूर करावे याच्यासाठी आम्ही काय करू शकतो कॉटन गुरु मध्ये आणि कॉटन गुरु महाराष्ट्र फेडरेशन मध्ये, ते आम्ही तुम्हाला सांगावं. आणि आपली जे एनर्जी आहे ते मल्टिप्लाय झाली पाहिजे. बरोबर. हो सर. शेतीमध्ये अल्टिमेटली नफा मिळाला पाहिजे आणि ते तुमच्या बॅलन्स शीट मध्ये दिसला पाहिजे. मुख्य उद्देश कॉटन गुरु महाराष्ट्र फेडरेशनचे तुम्हाला सांगू इच्छितो की शेतकऱ्याचा दारावर खरेदीदार, शेतकऱ्याला रोख पेमेंट आणि एफपीओ ला 12 महिन्याचा बिझनेस, हे तीन सिंपल उद्देश आमचे. सर, यात एक मला क्वेश्चन होता.
एक महा एफपीसी म्हणून पुण्याला आहे, योगेश थोरात त्यांचे डायरेक्टर आहेत, त्यांच्या मार्फत नाफेडची खरेदी जी चालते शासनाची हमी भावाप्रमाणे, तशी आपल्या कॉटन गुरु मार्फत नाहीये का? चांगला प्रश्न आहे भूषण भाऊ. महाएफपीसी नाफेड संगती जे खरेदी करत आहे त्यामध्ये दिसत आहे बरोबर. आणि आम्ही मागच्या वर्षी कापसाची खरेदी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत एक विशिष्ट प्रोजेक्ट म्हणून ते केली होती बोकरदन मध्ये मध्ये, है ना. आणि त्याच्यामध्ये कसं होतं की आपल्याकडे कापूस गोळा करायचा आणि त्याला आपण प्राथमिक प्रशिक्षण करून द्यायचा, एक कॉटन गुरु आणि एफपीओचा रोल होता. आणि सीसीएने आपल्याला एक विशिष्ट जिनिंग फॅक्टरी दिली, त्या जिनिंग फॅक्टरीमध्ये माल खाली करायचा जिथे दुसरा कोणालाही परवानगी नव्हती. हा, तर दुसऱ्या ठिकाणी 8-8 दिवस ही रांग लागली होती, आपल्याकडे एक तास पण शेतकरी उभे नाही राहिले. दुसऱ्याकडे पेमेंट मध्ये, है ना, मी दिवस सांगत नाही पण चांगल्या उशीर झाला होता, आपल्याकडे 10 दिवसांनी शेतकऱ्याला पैसे मिळाले कारण की ते एक विशिष्ट प्रोजेक्ट मध्ये होते. तर या वर्षी पण आपल्याला जर हमीभावची खरेदी राहिली तर असे सेंटर मिळणार आहे. हा, आणि त्याच्यामध्ये तर तुमच्या सेंटरमध्ये आता माझ्या हिशोबाने महाराष्ट्र फेडरेशन आहे, तिथे सीसीआय डायरेक्ट नाही. हा, तर त्यांच्याशी यावर्षी आपण बोलू कारण की ते ट्रायल प्रोजेक्ट आपण मागच्या वर्षी केला आणि ते सक्सेसफुल झाला. तर यावर्षी आम्ही बोलू आणि तुम्हाला वेळेवर कळू. पण आम्हाला अजून एक तिथे ऑब्जेक्शन आहे नाफेडच्या मॉडेलमध्ये, ते आहे की सर हमीभावापेक्षा बाजारभाव जास्त आहे. नक्कीच सर, आत्ताची कंडिशन तीच आहे सर. तर काय बिझनेस आहे? काहीच बिझनेस नाही. स्टार्टिंगला सर 2 मंथ हमीभावापेक्षा मार्केट रेट कमी होते, पण 2 मंथ नंतर ज्यावेळेस व्यापाऱ्यांना काही माल भेटत नाही त्यानंतर मार्केट रेट वाढले जातात. तर म्हणजे या वर्षातला प्रत्येक पिकाचा अनुभव तेच आहे. तेच आहे ना. आणि जेव्हा कमी होते तेव्हा माल मध्ये दुसरे प्रॉब्लेम पण होते ना. हो हो, है ना, क्वालिटी पास होत नव्हती, माल मध्ये मॉइश्चर रास होता आणि एफपीओ कडे पैसे नव्हते, पॅकिंगच्या त्याने भरावे लागले, कमिशन 3 ते 6 महिन्यामध्ये मिळाला किंवा नाही मिळाला अजून. पैसे कुठे आहे जरा इथे? कमिशन मिळणार तर अल्टिमेटली 1%. हो, तुम्ही मेहनत बिझनेसमॅन पेक्षा जास्त करत आहात. जे व्यापारी मेहनत करतो आणि तुम्ही या प्रकल्पामध्ये जितकी मेहनत करतात त्याला कंपेअर करा. बरोबर. तर अल्टिमेटली सर्व 1%साठीच आहे ना तुम्हाला ते. हो सर, पण याचा दुसरा असा फायदा आहे की खूप शेतकरी आपल्या एफपीओ ला जोडल्या जातील इन फ्युचर मध्ये, त्यांचा आपल्याला. एग्री. तर मी त्याला त्याला सोडण्याचं सांगत नाही ना. मी काय सांगतो की जेव्हा नाफेडची खरेदी असते तेव्हा तुम्ही डायरेक्टरची वाटप करा. तुमचे तर 8 डायरेक्टर आहे, 10 आहे 5 आहे, तर 2 डायरेक्टर ते प्रोजेक्ट बघणार. बरोबर. आणि जितकं काम होणार ते करा, पण 5 डायरेक्टरच्या तिथे 1%साठी काम नाही आहे. बरोबर. तुम्ही लगान बघितलं होतं पिक्चर? हो. सुरुवातीमध्ये जेव्हा त्यांना माहित नव्हतं तेव्हा सर्व 1 बॉलचा मार मागे धावत होते. आठवण येते का? हो, है ना. पहिला बॅट्समॅन जेव्हा ते गोऱ्यानी शॉर्ट मारला तेव्हा 7-7 फिल्डर त्याचं मागे धावले. नंतर अमेरिकाने सांगितलं सर्व जायचं नाही, ज्याचा जवळ आहे चेंडू त्यानेच जायचं. तर इथे पण जे हे प्रोजेक्ट मध्ये तुम्ही ज्याला इच्छिता के सम्मिलित करावा त्या 2 डायरेक्टरनी एंगेज होईल. अल्टिमेटली 1%चा बिझनेस आहे, आपल्याला शेतकरी वाढत आहे, शेतकऱ्याचा इन्वॉल्वमेंट होत आहे, चांगली गोष्ट आहे. पण ते तुम्हाला भांडवल मिळण्यामध्ये काम केव्हाही येणार नाही. तुमचा बिझनेस कुठेही नाही, तुमचा बुक्स मध्ये कुठेही टर्नओव्हर नाही. बरोबर आहे का? टर्नओव्हर नाही. 2 FPO चे डायरेक्टर त्याच्या मागे राहू दे, 2 डायरेक्टर असे राहू दे की जे आपल्याला कंटिन्यू दुसऱ्या बिझनेस मध्ये एंगेजमेंट करून देत आहे. निजी खरेदीदारकडे दुसऱ्या प्रोडक्ट मध्ये तुमचे शेतकरी कमीत कमी 3 ते 5 पीक पिकवत असतील. बरोबर.
है ना, तर दुसरे दोन डायरेक्टर किती आणि एक आहे असेल जे चेअरमन असू दे किंवा सीईओ असू दे का दुसरा डायरेक्टर, त्याला फक्त नवीन बिझनेस मध्ये लोकांशी भेटणं, कॉटन गुरु ज्या त्याला इंट्रोड्यूस करणार जिथे जिथे कॉटन गुरुचे वेबिनार सेमिनार येते ते अटेंड करणं आणि नवीन आयडियाज डिस्कस करणं आमच्या संघाने ते तुमच्या डायरेक्टरला सांगणं की हे आम्ही नवीन बघितलं आज नाही तर उद्या करणार सारखं आहे. असे तर तुम्ही वाटप डेलिगेशन ज्याला म्हणतात करून घेतलं तर तुमच्या दोघे हात मध्ये लड्डू राहणार आहे. हो, नाफेडचा काम पण नाही सुटणार आणि तुमचा व्यापार झाला की तुम्हाला उद्या मोठा बिझनेस करण्याची संधी आली तर तुम्ही करू शकाल कारण की त्याच्यासाठी भांडवल आज नाही तर उद्या तुम्हाला लागणारच आहे. हो, आणि भांडवल साठी बिझनेस मधचा टर्न ओव्हर पाहिजे बुक्स मध्ये. टर्न ओव्हर व्यापार करून देणार बरोबर पटते का? पटते हा, सोडायचं काही नाही पण ते आपलं लक्ष नाही आहे, आपलं फायनल डेस्टिनेशन फक्त कमिशन नाही नाही तेवढं नाही, ते फक्त साइड बिझनेस म्हणण्यासारखं सर्वाइवल आहे. 1% फक्त त्याचं काम. हा, सर्वाइवल आहे की जगण्यासाठी ते करावं लागेल. त्याचा फायदा आपल्याला एवढा घ्यायचा सगळ्या शेतकऱ्यांशी आपला कॉन्टॅक्ट होईल, चांगली गोष्ट आहे. त्याचा बेनिफिट आपल्याला एवढंच पाहिजे ते आपण ते सर्व शेतकरी तुमचा क्लोज आल्यानंतर तुम्ही काय करता तेच बिझनेस आहे ना. सर्व शेतकरी तुमच्या जवळ आले, तुम्ही खरेदी करून दिली, त्यानंतर 2 वर्ष खरेदी नाही झाली, ते परत दूर गेले, परत तुमच्याकडे खरेदी आली, परत तुम्हाला धावं लागेल त्यांच्या मागे. एकदा जवळ आले की नंतर त्यांच्याकडे जे दुसरं पीक आहे ते विकण्यासाठी तुम्हाला मोठी संधी जेव्हा येत आहे त्याचा उपयोग कसा तुम्ही करा. बरोबर, ते आमच्या पेक्षा आहे की मी तुम्हाला काय सांगितलं 12 महिन्याचा बिझनेस शेतकऱ्याला 2 पाहिजे आणि एफपीओला एकच गोष्ट पाहिजे 12 महिन्याचा बिझनेस दाखवा किती गॅप आहे, नाहीतर तुमच्या बुक्स मध्ये नफा 3-3 वर्षाला कंटिन्यू कसा दिसणार. हो, है ना, नाही दिसणार. तुम्ही ते 100 लिस्ट मध्ये आलं पाहिजे, ते 8900 लिस्ट मध्ये नाही. बरोबर, हे उद्देश आहे या वेबिनारचा.